मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे. मागच्या वेळेस दातृत्व दाखवत भाजपाने एकनाथ शिंदेना सीएम पद दिलं. आता सगळ्या तुमच्या लोकांच्या कदा अनेक राजकीय नेत्यांचे बाईट्स येत आहेत की प्रतिक्रिया येत आहेत की भाजपाला आता यश मिळालं तर भाजपाने मुख्यमंत्री पद घ्यायला हवं. साहेब, या बाबतीत माननीय अमित भाई शहांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री पद हे कुठल्या निकषावर नाही. मुख्यमंत्री पद तीनही पक्षाचे नेते एकत्रित बसून ठरवतील. एकनाथराव शिंदेजी त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, अजितदादा त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना आमचं पार्लमेंटरी बोर्ड हे ऑथराईज करतं. ते बसून जो निर्णय घेतील तो निर्णय असेल. कुठलाही वाद नाही आहे, कुठलाही विवाद नाही. देखिए, कोई सीएम पद क्या बीजेपी के खाते? सीएम पद के ऊपर कोई भी विवाद यहाँ नहीं होने वाला, क्योंकि पहले दिन से ये तय है कि चुनाव जब संपन्न होगा तो चुनाव के बाद तीनों पार्टियां मिलकर इसको तय करेगी. हमारे नेता आदरणीय होम मिनिस्टर साहब ने प्रेस कॉन्फ्रेंस में ये बहुत स्पष्ट शब्दों में बताया है कि चुनाव के बाद तीनों पार्टियां बैठेगी और इसका निर्णय करेगी. अभी मैं ऐसा मानता हूं कि हमारे एकनाथ शिंदे जी उनके पार्टी के अध्यक्ष हैं, अजित पवार जी उनके पार्टी के अध्यक्ष हैं और साथ में हमारे पार्टी के जो राष्ट्रीय अध्यक्ष हैं उनको हमारा पार्लियामेंट्री बोर्ड ऑथोराइज करता है. तो ये लोग बैठकर एक उचित निर्णय करेंगे, हमारे वरिष्ठ नेताओं से बातचीत करेंगे, हमारे पार्लियामेंट्री बोर्ड से बातचीत करेंगे. जो निर्णय होगा वो सबको मान्य होगा, इसमें कोई विवाद नहीं. नाही बाबा, आता पूर्ण रिझल्ट संपू द्या. आता आम्ही, मी आणि अजित दादा आता सीएम साहेबांकडे चाललो आहे. आम्ही बसून जरा पुढचा काय कार्यक्रम करायचा तो चॉकआउट करू आणि तुम्हाला नीट सांगू. मुझे ऐसा लगता है कि एक प्रकार से लोगों ने अपना मैंडेट दे दिया. लोगों ने एकनाथ शिंदे जी को रियल शिवसेना के रूप में स्वीकार कर लिया है. बाळासाहेब ठाकरे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे की जो शिवसेना है उसकी लेजिटिमसी ये एकनाथ शिंदे जी को मिली है और जो मूल एनसीपी है उसकी लेजिटिमसी अजित पवार जी को मिली है. या निवडणुकीमध्ये पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडनं आवर्जून केला गेला, विशेषतः मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाचा प्रचार केला गेला. तरी देखील विदर्भ आणि मराठवाडा याच्यामध्ये प्रचंड भाजपाला यश मिळताना दिसतंय, याचं प्रमुख कॅनलिस्ट. मला असं वाटतं की जेव्हा वारंवार तुम्ही एका व्यक्तीला एका पक्षाला टार्गेट करता त्यावेळी तुम्ही जे टार्गेट करता त्यातली हवा पण निघून जाते आणि त्याची तीव्रताही कमी होते आणि लोकांनाही त्याचं सत्य समजतं. लोकांच्या मनात त्यानंतर एक प्रकारची सहानुभूती तयार होते, लोकांना लक्षात येतं की चुकीच्या पद्धतीनं टार्गेट केलं जात आहे. तसंच आम्हाला महाविकास आघाडीने ठरवून या ठिकाणी टार्गेट केलं, पण मला असं वाटतं की हळूहळू लोकांनाही लक्षात आलं, कारण आमचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. आम्ही नेहमी पॉझिटिव्ह काम केलेलं आहे, त्यामुळे आमचा ट्रॅक रेकॉर्ड पाहून लोकांनी या ठिकाणी मतदान केलं आहे.